घेतले हे सत्तार अब्दुल सत्तार म्हणत होते. अब्दुल सत्तारांनी साहेबांना पण सांगितलेलं आहे, उद्धव साहेबांना मला सांगितलं साहेब 30% घेऊन करतो. बोरणारे म्हणला मला 20% घेऊन, रमेश बोरणारे पण म्हटला आमदार. म्हणजे इतक्या याच्यात त्या ठिकाणी पैसा गोळा करून त्या ठिकाणी जास्त जो टिकत नाही. तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही सत्तेत आहे, 50 आमदारांच्या याच्यात सत्तेत आहे तुम्ही. जर समजा काही झालं उलटं पुलटं तर तुमच्या पाठीमागे ईडी लागणार. ईडी कुठे गेले खोके, कुठं कोणाकडे गेले हे सगळं त्यांनी अधिकाऱ्यांना पूर्ण माहीत आहे. हा पैसा खोके आलेले, खोके कोणाकडे गेले, कोणत्या मित्राकडे गेले, कोणत्याकडे ठेवले हे सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आज तुम्हाला मी या ठिकाणी माझ्याकडे पुरावा आहे. आज हे म्हणतात ना की आम्ही दसरा मिळवा असं करणार तसं करणार, माझ्याकडे पुरावा असा आहे, त्यांच्या सगळ्या संभाषणाचा पुरावा आहे. एका गाडीमध्ये 52 सीट असतात, एका बसचा जेवणाचा खर्च 52 × 500 रुपये, एका व्यक्तीचा खर्च 26,000 रुपये एका माणसाला खर्च, गाडी भाडे 45 प्रत्येक पर किलोमीटर असं जवळपास 85, इतर खर्च 15,000 रुपये, चहा पाणी पाण्याची बॉटल इतर सोयी आणि 86,000 रुपये एका गाडीचा खर्च, एका गाडीचा खर्च 26,000 एका गाडीचा खर्च जेवणाचा 86,000. सरासरी एका तालुक्यातून 15 बस जरी पकडल्या तरी त्या ठिकाणी 12 म्हणजे जवळपास म्हणजे 1,29,00,000 असा काहीतरी होता. हे तालुक्यातील खर्च करावा लागेल एका तालुक्यातील मतदारसंघानुसार 1,29,00,000 × 9 म्हणजे 1,09,00,000 असं ते जवळपास एक हे आहे. आणि सरासरी संपूर्ण महाराष्ट्राच्या 44 जिल्ह्याचा एकूण खर्च जवळपास म्हणजे 44 जिल्ह्याचा 51,08,40,000 रुपये म्हणजे जवळपास 52 कोटी रुपये अंदाजे या ठिकाणी आहे. 52 कोटी रुपये ते फक्त उद्धवसाहेबांना छेडण्यासाठी, शिवसेना फोडण्यासाठी आणि त्याप्रमाणे ज्या सगळ्या याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा खर्च फक्त शिवसेना ज्या शिवसेनेने अनेकांना मोठे केलं ती शिवसेना फोडण्यासाठी त्या ठिकाणी 52 कोटी रुपये ते खर्च करतायत. हे कुठून आले 52 कोटी रुपये? तुम्ही 52 कोटी रुपये जे खर्च करतायत ठीक आहे, तसं तर 50 कोटी एकाला दिले त्याच्यातलं 52 कोटी काहीच नाही त्यांच्यासाठी. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जर मला या ठिकाणी सांगायचं असं करून त्या ठिकाणी शिवसेना डिवसण्याचं काम हे लोक करतायत, यांना हे पाप करतात. आणि म्हणून हे भुमरे असतील किंवा बाकीचे कोणी असतील हे सगळेचे सगळे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये पडणार मी दाव्याने सांगतो. एमदांना निवडून दाखवा नाही पडले तर म्हणून आजपर्यंत इतिहास आहे की शिवसेनेतून जे फुटून गेले ते कोणीच निवडून आले नाही, ते कोणीच निवडून आले नाही. जनता त्यांना कधी माफ करत नाही. भुमरेंचं भाषण तुम्ही ऐकलं का? मी आता वर्तमानपत्रातून पाहिलं आणि मी पाहून सगळं ते त्यांनी ज्या ज्या काही वल्गना केल्या त्या वल्गनाचं त्या ठिकाणी सगळ्या बोगस वल्गना त्यांनी केल्या. त्यांनी माझ्यावर बोलावं खूप पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे परिवारावर जर काही बोललात तर याद राखा. आता तर मी मैदानात उतरलो आता मी मैदानात उतरलो आणि त्या ठिकाणी आमचे कार्यकर्तेसुद्धा पैठणचेसुद्धा चिडलेले आहेत. ते म्हणतात की हा माणूस त्या ठिकाणी ठाकरे परिवाराचं काढतो पण प्रत्यक्षात तुम्हाला हे सांगेल की त्यांनी आत्तापर्यंत कोणालाच मोठं होऊ दिलं नाही. त्यांनी त्याच्या भावाला मार्केट कमिटी सभापती, भावाच्या बायकोला अजून मेंबर, त्याच्यानंतर त्याच्या मुलाला त्या ठिकाणी पूर्ण जिल्हा परिषद ताब्यात देऊन टाकली होती. आजही त्या यवतमाळचा पालकमंत्रीपदाच्या तिथे तोच तिथे बसायचा, आता संभाजीनगरचा पालकमंत्रीपदासाठी तोच त्या ठिकाणी बसेल. हे सगळे घोटाळे आणि हे असे करणारे. आज त्या भावाच्या मुलाला सरपंच कोण टाकला? मग तुम्ही दुसरे कोणी नाही का तिथे कोणी? तुम्ही तुमच्या बाबतीत बोलता म्हणजे दुसऱ्या बाबतीत बोलता पण तुमच्या बाबतीत काय आहे तसं? आणि म्हणून हा सगळा या ठिकाणी खोटारडपणा त्या ठिकाणी सुरू होत आहे. आणि आता आम्ही मी पण मैदानात उतरलो, जे व्हायचं ते होईल. मी दाखवून देईल का मी कडवट शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा आहे, उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात हे काम करतो. पण आज मी या ठिकाणी सांगेल की मी यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी यांना मोठं केलं. मी चंद्रकांत खैरेनी आणि मोठं केलं विसरले ते, त्यांना पूर्णपणे मदत केली, सगळं काही केलं, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. एक वडिलांची काहीतरी 25 एकर जमीन कोरडभाऊ होती आणि आज 500 एकर जमीन त्या ठिकाणी झाली. कुठून आली? त्याच्यानंतर मग बाकी 7 वाईन शॉप्स त्या ठिकाणी उघडल्या. कुठून आणल्या? त्याच्यानंतर मग बाकीचे पेट्रोल पंप असेल, बाकी हे असेल, हॉटेल असेल, हे कुठून आणलं ते? मग त्यांनी पण आपलं स्वतःचं दाखवलं पाहिजे ना.
मला म्हणे की 20 लाख रुपये तुम्ही एकनाथ शिंदेकडनं आणले, मी कशाला तो म्हणायला, मी माझ्या इथे याच्यात होतो, काहीतरी बोलायचं, खोके तर नाही दिले, खोक्याचं बोलायला पाहिजे होतं की 20 खोके खैरसामाने दिले, मग मी बोललो असं काहीतरी, पण 20 लाख रुपये आम्ही वाटतो, आम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सगळं कॉन्ट्रिब्युशन करून त्या ठिकाणी आम्ही ते उभं करतो. पक्ष चालवायचं तर मला माहिती नाही, मी अनेक वर्षांनी पक्ष चालवतो, यांनी एक झेंडा लावला नाही हो भगवा झेंडा, एक झेंडा लावला नाही, पाचोडला नाही लावला. आता त्या ठिकाणी ठीक आहे, खोक्यातले पैसे आले किंवा ते माननीय उद्योजींनी पान्हा रस्त्याचं सुद्धा रडला बिडला म्हणून त्या ठिकाणी पान्हा रस्त्याचं सुद्धा त्या ठिकाणी दिलं, तर ती 30-30% घेऊन पैसे त्या ठिकाणी, हे सगळं खोटं आहे. म्हणजे मी 20 लाख कशाला आणेल, 20 लाख तर आम्ही असे कॉन्ट्रिब्युशन करून खर्च करून टाकतो, मग हे मी त्याच्याकडनं कशाला गेले 20 लाख रुपये, आणि तो देणार आहे मला, तो मला नाही देणार, तो यांना देणार, ह्या यांना, जसं लग्नाला पैसे, मुलीच्या लग्नाला पैसे, याला लग्न, त्याला पैसे, दिवाळीला पैसे, हे देणारे आहे ना, हे आम्हाला नाही देत, हे त्यांना देते, आणि मी कशाला करू, आम्ही आमचा खर्च टाकत आम्ही काही काही करून उभं करून करतो आम्ही, असं नाही का, नाही, परंतु प्रत्यक्षात खोटे आरोप करून या ठिकाणी तर सिद्ध करून दाखवा, सिद्ध करून दाखवा, नाहीतर मग सुळीवर चढा स्वतः स्वतः नाही, आरोपाची काय, राजकारणामध्ये हे आरोप प्रत्यारोप चालत असतात, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कुठेही, आता मी सांगितलं नाही 52 कोटी रुपये 52 कोटी रुपये यांचा अंदाज आहे खर्च करण्याचा, सुरुवात केली त्याने, मग तुम्ही म्हणाल की 52 कोटी रुपये कुठं आणले, काय आणलं, आमच्याकडे थोडी काय, हे त्यांनी प्लॅनिंग, त्यांची प्लॅनिंग आम्हाला कळलेली आहे, परंतु पुरावा जर असेल तर खोटे नोट 52 कोटी कोटे आणि काहीतरी माझ्यावर आरोप करायचा, छटा घात त्याला, काय अर्थ आहे का त्याला, काहीतरी बोलतो तो. आणि आता पाहून आता मुंबईच्या एक एक निर्णयावर माझं लक्ष आहे, एक एक निर्णय लक्ष राहणार नाही, आणि मी सुद्धा पालकमध्ये 25-30 वर्षापूर्वी होतो, हे तर आत्ताशी आलं, आज किती दिवस टिकेल मला माहीत आहे ना, किती दिवस टिकेल, किती दिवस आदरणीय आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री हे किती दिवस याला टिकवतील जरा पाहून घ्या तुम्ही. याद राखा म्हणजे त्याने आता मातोश्रीच्या बाबतीत उद्धव साहेबांनी काही बोललो, ज्या उद्धव साहेबांनी त्यांना पाण्यात रस्त्यात दिलं, मग मंत्री केलं रडत होता, तर माझ्यासमोरची गोष्ट आहे, मग त्या ज्यांनी मंत्री केलं त्यांना दिलं सोडून, आणि ज्यांनी त्या ठिकाणी ज्यांच्याबरोबर घुसले त्या ठिकाणी तुम्ही असं त्या लोकांना बोलायला लागेल ज्यांनी मंत्रीपद दिलं, आमदार पण नव्हते होत, पण आम्ही सगळ्यांपासून साहेब देऊन टाका, हा माणूस चांगला आहे असं म्हणायचं, राजकारण करता येत, मला राजकारण करता येत, माझं राजकारण कोणाला समजत नाही, माझं राजकारण कोणाला समजत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना माहीत पडेल काय आहे पुढे. नाही आमच्या संभाजीनगरला नगरसेवकाचं उदाहरण पहा, जे शिवसेनेतून फुटून गेलं ते पहिल्या निवडणुकीच्या वेळेस, फुटल्यानंतर ते एकही माणूस तो निवडून नाही आला, त्यांचे हाल एकदम बेकार झालेले, हे जगदंबेचा कोप असतो, आणि म्हणून त्या ठिकाणी बुमरेने आता जास्त बोलू नये, आता पालकमंत्री म्हणून काम करून दाखव, तर तुला येत असेल ना काही करता तर करून दाखव, मी पालकमंत्री होतो त्यावेळेस हे भुमरे माझ्या मागे मागे फिरत होते आमदार म्हणून, मी त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलं बाबा हे माझे आमदार आहे, यांना जरा सगळं पूर्ण मदत करा, त्याच्यातून त्यांनी मोठेपणा केला. त्या सांगायचा मुद्दा आहे की भुमरेने आता जास्त आगोपणा करू नये, बोलू नये, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून जर बोलायला लागले तर त्या ठिकाणी आम्हीसुद्धा कमी पडणार नाही, आम्हीसुद्धा उत्तराला उत्तर चांगलं देणार आहोत. तुम्ही 80